माझे नाव छाया दादा चौधर मी मोल मजुरी रानात करत असताना भया दादा अजिंक्य दादा ही छोटी शेती करत होते आम्हाला वाटले की ह्यांच्यापासून काय जरी होत असलं तरी आम्ही त्यांची चिकाटी कधीच सोडली नाही त्यांनी पण आम्हाला खूप आदर दिला आम्हाला 100 रुपये मजुरी होती पण म्हणले असू द्या माझे मी तुम्हाला पोचवतो लांबपर्यंत पण म्हणले नाही भया दादा आणि अजिंक्य दादा म्हणले तुम्ही हाल सोडूच नका बरं म्हणले चालतंय ती एवढे भारी शिक्षण घेतले त्यांनी एवढ्या भारतीय विद्यापीठात ती शिक्षण घेतले त्यांनी त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर आम्ही म्हणले भया दादा आपल्याला ह्याच्यातले लॉस होतोय नको नाही म्हणले ह्या मोश आपल्याला करायचेच आपण एवढ्या मोठ्या तुम्हाला कुठं नेऊन पोच पण म्हणलं नको आम्हाला पण असं वाटतं की तुमची पण तारांबळ होईल आमची पण नाही म्हणले मी कधीच तुम्हाला सोडू शकणार नाही बरं म्हणले चालतंय मध्ये कोरोनाचा पिरियड आला आमचे लय हाल व्हायला लागले पण म्हणले तुम्ही काही सुद्धा काळजी करू नका म्हणजे तुम्ही इंजेक्शन बिंजेक्शन सगळं मी तुम्हाला करणार म्हणले बरं म्हणलं चालतंय भया दादा बरं म्हणलं परत म्हणलं तुम्हाला घरची काय अडचण असेल तरी मला काळ्या रातचा सांगत जावा तुम्ही काळ्या रातचा सांगत जा कधी मला फोन नंबर देतो तुम्हाला माझ्या मम्मीचा फोन करत जावा मला मी तुम्हाला कसल्याही गोष्टीत कमी पडणार नाही बरं म्हणलं चालतंय ही चिकाटी आम्ही त्यांची कधीच सोडून गेलो नाही पण म्हणले असू द्या आपल्याला एवढा आधार देत आहे म्हणजे ती 100% पुढे यशस्वी होणारच आहे ते आपल्याला माहितीच होतं हां मग ते म्हणल्या मग परत म्हणले जाऊ द्या चला मग तुम्हाला छामाशी काय कमी पडत आहे काय नाही काय सुद्धा नाही भया दादा आपली कंपनी जगात एक नंबरच होणार आहे म्हणजे भरभराट होणार आहे त्यांचा हा नवीन प्रयोग आपण सुरू केला छोटा केला परत मग छोटा झाल्यानंतर परत आट्याची तयारी केली आम्ही परत तुपाची तयारी केली खोबऱ्याची तेलाची तयारी केली खायची तेलाची तयारी शेंगदाण्या तेलाची तयारी केली परत गुळाची तयारी केली अजून लाडूची तयारी आपण केली सगळं थोडं थोडं छोटं करत करत आपण मोठं झालो मोठं झाल्यानंतर त्यांना पण खूप आनंद झाला आनंद झाल्यानंतर त्यांनी सांगितलं काहीसुद्धा काळजी करू नका तुमच्या मुलाबाळापर्यंत मी सगळ्यापर्यंत पोचतो म्हणले काहीसुद्धा काळजी करू नका हा प्रवास खूप होता चालता येत नव्हतं काही सुद्धा होतं आम्ही शेतपचाराने त्यांच्या फुलं सुद्धा तोडायला गेलो होतो शेंगा तोडल्या फुले तोडली केळीची रोपं लावली सगळं त्यांच्या शेतात केलं पण त्यांनी चिकाटी कधीही सोडली नाही जाऊ दे म्हणजे आपण करतोय सगळे भल्यासाठीच करतोय आणि त्यांचं पण देवानी कल्याण केलं आणि भरभराटीच त्यांना राज्य आलं त्यांचं कल्याण झालं की त्यांनी सगळ्याला वाटा दिला सगळ्याचं कल्याण केलं आज मजूर 100 ते 200 मजूर यांच्यात राहतात गोरगरिबांचा इसा वाटा वाटून घेतात जिथं अन्न पाणी त्यांना मिळतात त्यांच्या घरापर्यंत सुद्धा पोचवते आरोग्य शावा असेल कोण आजारी पडला असेल कोणाचं काय दुखतंय ती सांगा म्हणतात कोणाच्या घरी जाऊन चौकशी करतात बसतात तुम्हाला काय कमी आहे काय जास्त आहे मला सांगा माझ्यापर्यंत पोचा एखाद जरी माणूस शिरेस गावात असेल जाणार तिथं बघणार स्वतः लगेच गाडी लावणार माणूस तिथे लगेच दवाखान्यात तिथं पार्सल पोच करणार पोच केल्यानंतर सगळा खर्च बिर्च सगळं ते करतात आरोग्य सेवाच्या पेक्षा त्यांचं जास्त ही सोय आहे काम करताना असं आळस येत नाही काय नाही 12-12 तास आम्ही काम केत राही आम्हाला कधीच काय वाटत नाही आमच्या घरचे संध्याकाळी 8-9-10 वाजे तरी विचार करत आहेत ही सगळे आपलेच आहेत म्हणून आपण सगळे स्वतः असले सगळे आपण एक आहोत म्हणून काही सुद्धा काळजी करू शकत नाही आपल्या घरचं आपलं घर नाही आपण दोन कधीच धरत नाही भया दादा आणि अजिंक्य दादा माझे जगात एक नंबर आहे ती त्यांचा विश्वास आहे ती सगळे आपल्या जगातच चांगला आहे